तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा. नमस्कार, बी टी व्ही मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आम्ही घेऊन आलो आहोत आजच्या ताज्या घडामोडी. प्रतिनिधी, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शहरातील साईबाबा सार्वजनिक वाचनालय व पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिरात 87 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून शिबिर घेण्यात आले. शिबिरात कुंदन पाटील, ॲडव्होकेट तुषार पाटील, पत्रकार रमेश कुमार जैन, संजय पाटील, नगरसेवक सुधाकर पाटील, चारुदत्त मोरे, पी जी पाटील, गुणवंत पाटील यांच्यासह अनेक युवक व महिलांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. शिबिरात रक्तदात्यांना माजी मंत्र्यांकडून मास्क व सॅनिटायझर वाटप. रक्तदान शिबिरात माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी भेट देत रक्तदात्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिबिर आयोजकांचे कौतुक केले. यावेळी जीप सदस्य रोहन पाटील उपस्थित होते. शिबिरास मिळाले अनेकांचे सहकार्य. सोनार समाज मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात जळगाव सिव्हिलचे डॉक्टर उमेश कोल्हे व निलेश पवार तर धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे डॉक्टर सुनील चौधरी, दिलीप जाधव, चंद्रकांत धनगवा, कैलास पाटील, गजानन चौधरी, पांडुरंग उळी हे रक्त संकलनासाठी आले होते. या शिबिरात सुवर्णा पाटील, सोनू पाटील व बालाजी संस्थान यांनीही मदत केली. माहेरी आलेल्या डॉक्टर कन्येने केले रक्तदान. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे लक्षात घेता माहेरी आलेल्या ग स सोसायटीचे माजी संचालक व्ही एम पाटील यांच्या कन्या डॉक्टर वर्षा वाघ यांनी समयसूचकता दाखवित शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याने आयोजकांनी त्यांचे अभिनंदन केले. शिबिर यशस्वीतेसाठी साईबाबा संस्थेचे अध्यक्ष चारुदत्त मोरे, गुणवंतराव पाटील, पत्रकार रावसाहेब भोसले, अभय पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, अशोक कुमार लालवानी, दिलीप सोनार, विशाल महाजन, गिरीश वाणी, मनवंतराव सावंगे, दिलीप शिरूडकर, रवींद्र पाटील, अशोक विस्पुते, प्रमोद वाणी, सचिन पाटील, निलेश पाटील, देविदास सोनोनी, रुपेश परदेशी यांच्यासह पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघटनेचे व साईबाबा वाचनालयाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. नमस्कार बंधू. सध्या कोरोनाच्या या भीतीदायक वातावरणामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये रक्ताचा हा तुटवडा पडलेला आहे आणि 5-6 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा या ठिकाणी आपल्या रक्तपेढ्यांकडे शिल्लक आहे. तर आपले आरोग्यमंत्री यांनी आवाहन केलं की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करावं आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या पावडातील साईबाबा अल्पसंख्य समाज विकास संस्था आणि पावडा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने या रामनवमीच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या रक्तदान शिबिराला भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे. आपली धुळ्याची नवजीवन ब्लड बँक आणि जळगाव सिव्हिलच्या टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मित्रांनो, सांगायला आनंद वाटतो की कोरोनाच्या धर्तीवर या ठिकाणी खूपच काळजी घेतली जाते. सोशल डिस्टन्स या ठिकाणी ठेवलं जात आहे. प्रत्येकाला साबणाने हात धुवून सॅनिटायझरचा वापर करून मास्क सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आपल्या पावडा शहरातील सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी चांगलं सहकार्य करत आहेत आणि त्याचप्रमाणे या शिबिराला आपले पावडा तहसीलदार अनिल गवांदे, आपले नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार मुंडे यांनी भेट दिलेली. आता या ठिकाणी आपल्या उपनगर नगराध्यक्षा सुनीताताई सुद्धा या ठिकाणी चारुदत्त सोनार यांनी जे दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करतात त्या शिबिराला आपल्या पावडा बांधवांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या साईबाबा संस्थेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी झटून काम करत आहेत. आपले पत्रकार बांधवही या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करत आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी रक्तदान शिबिर कोरोनाच्या सगळ्या गोष्टींच्या व्यवस्थित दक्षता घेऊन या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार.